यावेळी आपल्या सोबत आहे महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती चे सदस्य डॉक्टर शिरीष हरिचंद्र सर. आमच्या चॅनलतर्फे आपल्याला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आम्ही आपल्याकडे जाणून घेऊ की अगदी नेमकं जे प्रचाराची जे धुवा सुरू आहे अशा आपले कशा प्रकारची कार्यपद्धती सुरू आहे, काय रणनीती सुरू त्यावर आपण. सर, मी मागील 25 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. 2009 मी काँग्रेस पक्षातर्फे उमरेड विधानसभा क्षेत्राचा उमेदवार होतो. त्या निवडणुकीमध्ये मला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. जरी मला निवडणुकीमध्ये मतं कमी मिळाली तरी मी लोकांशी संपर्क, लोकांचं काम करणं हे चालूच ठेवलं. आणि मागील 12 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करीत आहे. याआधी मी भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय परिषद सदस्य आणि सोबत आता महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीचा सदस्य म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझं काम सुरू आहे. यासोबतच मी मागील 36 वर्षापासून MD बाळरोगशास्त्र या विषयात पदवी संपादन केल्यानंतर मी 3 वर्ष नाशिक येथे UPSC माध्यमातून सिलेक्शन झाल्यानंतर क्लास 1 मेडिकल ऑफिसरची नोकरी स्वीकारली. 3 वर्ष मी नोकरी केली. पण उमरेड हे माझं नेटिव्ह प्लेस आहे, उमरेड हे माझं जन्मगाव आहे, माझं शिक्षण इथे झालं. आपल्या गावातील लोकांना त्यावेळेस बाळरोग तज्ञाची गरज आहे ही जाण माझ्या वडिलांना, जे मेडिकल ऑफिसर होते हेल्थ डिपार्टमेंटला, ज्यांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्या सेवेबद्दल, सामाजिक आणि वैद्यकीय सेवेबद्दल प्राप्त झाला होता, त्यांचा आदर्श आणि त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी 1988 इथे वैद्यकीय सेवेमध्ये आलो. आणि बाळरोग तज्ञ तथा जनरल फिजिशियन म्हणून माझं OPD आणि इंडोर सेटअप मी इथे सुरू केला आणि तेव्हापासून मी अविरत रुग्णसेवा करीत आहे. श्रीजी, महायुतीतर्फे बरेचसे लोक कल्याणकारी योजना सुरू आहे, त्यांचा लाभ जनसामान्यांना मिळत आहे, परंतु ते अद्याप बरोबर इम्प्लिमेंट होत नाही, त्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे सुरू आहे? महायुतीमध्ये ज्या काही योजना आहेत त्या आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो की शासनाने या गरीब माणसाच्या कल्याणासाठी काय काय काम केलं ते आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन शासनाच्या योजनांची माहिती आम्ही देत असतो. मी प्रदेशचा पदाधिकारी असल्यामुळं मला संपूर्ण जिल्ह्यामध्येच माझ्याकडे जी जबाबदारी प्रदेशने या जनसामान्याच्या कल्याणासाठी योजना पोहोचवण्याचं काम दिलेलं आहे ते मी अविरतपणे करत आहे. आणि योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीला कसा मिळेल यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष कटिबद्ध आहे. मतदार नोंदणी पण सुरू आहे ठिकाणी. आम्ही मतदारामध्ये जनजागृती करून ज्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या मतदाराला आम्ही मतदार यादीमध्ये नाव त्यांचं यायला पाहिजे यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असतो. जे मतदार या ठिकाणाहून दुसऱ्या गावात गेले असतील त्यांचं नाव मतदार यादीमधून काढून टाकायचं. आणि इतर गावातून जर या उमरेड शहरामध्ये किंवा उमरेड निवडणूक क्षेत्रामध्ये जे मतदार आलेत त्यांचं नाव त्या यादीमध्ये कसं आपल्याला टाकता येईल त्यासाठी आम्ही आणि आमची संपूर्ण समूह कामाला लागलेली आहे. यावेळेस काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे आणि एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे असं माझं आणि अनेक मतदारांचं प्रामाणिक मत आहे आणि त्यानुसार मी काम करीत आहे. आणि आपण आपले मत आमच्या चॅनल समोर मांडले आणि आपल्याला आपला वेळ दिला. धन्यवाद सर.